विद्यार्थी मित्र हो, आज आपण सायन्स वन 10th स्टैंडर्ड सायन्स वन या सब्जेक्ट मध्ये पहिला चैप्टर ज्याचं नाव आहे ग्रेविटेशन याला खऱ्या अर्थाने सुरुवात करीत आहोत। ग्रेविटेशन या चैप्टर मध्ये आवश्यक असणाऱ्या काही बाबींसाठी हे प्रकरण चैप्टर पूर्णपणे समजण्यासाठी काही बाबी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे आणि ह्या बाबी बेसिक गोष्टी आहेत या माहित असणे गरजेचे आहे आणि याच्यासाठी मी यापूर्वी दोन व्हिडिओ बेसिक फिजिकल क्वांटिटीज आणि त्याच्या युनिट्स वर तयार केले होते जे आपण पाहिले असतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने हे बेसिक गोष्टी आपल्याला समजल्याच्या नंतर फिजिकल क्वांटिटीज समजल्याच्या नंतर त्याच्यापैकीच एक असणारी फिजिकल क्वांटिटी की ज्याच्यावर पूर्ण धडा आज अवलंबून आहे अशा या धड्याची अशा या चॅप्टरची सुरुवात आज आपण करीत आहोत। चला तर मग पाहूया चॅप्टर वन ग्रॅव्हिटेशन। ग्रॅव्हिटेशन म्हटलं की आपणाला मराठी मधील त्याचा अर्थ गुरुत्वाकर्षण असं लक्षात येईल। हे गुरुत्वाकर्षण म्हणजे वेगळं काही नसून एक अट्रॅक्शन आहे। अट्रॅक्शन आपल्याला ओळखीच आहे, पृथ्वी त्याच्या शेजारी अर्थ त्याच्या शेजारी असणाऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे आकर्षित करून घेते यालाच आपण साधारणपणे ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो। थोडक्यात काय तर ही अर्थ किंवा पृथ्वी या ऑब्जेक्ट्सवर एक ठराविक प्रकारचं फोर्स एक्झर्ट करते आणि ज्या फोर्समुळे तो ऑब्जेक्ट पृथ्वीकडे अर्थकडे खेचला जातो आणि असं जे फोर्स असतं की जे ग्रॅव्हिटेशन नावाच्या अट्रॅक्शनमुळे क्रिएट झालेलं असतं अशा फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं। फोर्स म्हणजे बल, म्हणजे हे गुरुत्वाकर्षण बल असं म्हटलं जातं। याची ओळख आपल्याला झालेली आहे किंवा आपल्याला माहिती सुद्धा आहे। असं ग्रॅव्हिटेशनल फोर्स या फोर्स बद्दल आपण इथून पुढे आणखी जास्त माहिती करून घेणार आहोत, या धड्यामध्ये सविस्तर सर्व बाबी समजून घेणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम ग्रॅव्हिटेशनचा अर्थ कळला असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचाही अर्थ कळला असेल। काही विद्यार्थी विचारतात सर ग्रॅव्हिटी या शब्दाचाही अर्थ काय आहे, हाही माहित असणं विद्यार्थी मित्र गरजेचं। ग्रॅव्हिटी या हा शब्द आहे तो पृथ्वीसाठी वापरला जातो, अर्थसाठी वापरला जातो। पृथ्वी जेव्हा तिच्या शेजारी असणाऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट वर फोर्स एक्झर्ट करते, जो फोर्स एक्झर्ट करते त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतातच, परंतु फक्त अर्थच्यासाठी पृथ्वीसाठी हा जो फोर्स आहे याला सेपरेट नाव ठेवण्यात आलेलं आहे, याला ग्रॅव्हिटी असं म्हणतात। मराठीमध्ये याला फक्त गुरुत्व या नावानं संबोधलं जातं, हे वेगळं काहीच नाही। हे अर्थ पृथ्वीकडचं असणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे लक्षात ठेवा, हा शब्द वेगळा आहे। अजून एक शब्दाचा उल्लेख होतो विद्यार्थी मित्र हो, तो म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। आताच आपण पाहिलं ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थला पृथ्वीला दुसऱ्या कोणत्याही त्याच्या शेजारी असणाऱ्या ऑब्जेक्टवर ही अर्थ जे फोर्स एक्झर्ट करते, अप्लाय करते आणि त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढून घेते, हा जो स्पेसिफिक पृथ्वीच्या अंगी असणारा फोर्स आहे याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटी असं म्हटलं। मग एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, की हीच अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला ज्यावेळेला आपल्याकडे ओढून घेत असते तेव्हा ती आपल्याकडे ओढून घेत असताना या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटी मध्ये अर्थकडे येत असताना सातत्यानं वाढ होत असते, ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते।
आणि व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो या चेंज मुळे त्या ऑब्जेक्ट मध्ये एक्सेलरेशन प्रोड्यूस होतो. हे पॉझिटिव्ह टाइप्स एक्सेलरेशन आहे. अशा एक्सेलरेशनला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. थोडक्यात काय विद्यार्थी मित्र, नववी पर्यंत जवळपास आपण असे वेगवेगळे चार शब्द आपल्या समोरून गेले होते, पण हे चार शब्द स्पेसिफिकली खरंच वेगळे आहेत हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्या समोर मी हे मांडण्याचा थोडासा या चॅप्टरच्या सुरुवातीला प्रयत्न केला की जेणेकरून पूर्ण चॅप्टर शिकत असताना या चार बाबींमध्ये आपली गल्लत होऊ नये, गफलत होऊ नये. चार बाबी वेगवेगळ्या आहेत अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे समजलं असेल. तसा पूर्ण धडा पूर्ण चॅप्टर अजून समजायचं आपण सुरुवात करणारच आहोत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही बाब वेगळी. ज्या अर्थकडे हा किंवा ज्या अर्थकडे असा फोर्स एक्झर्ट करण्याची ताकद असते तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपण ग्रॅव्हिटी नावानं ओळखतो. आणि अशा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ ज्यावेळेला एखाद्या ऑब्जेक्टवर असा फोर्स लावते अप्लाय करते तेव्हा असा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीमध्ये तो ऑब्जेक्ट अर्थकडे ट्रॅव्हल करत असताना वाढ होते त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये. थोडक्यात काय व्हेलॉसिटी चेंज होते याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं एक्सेलरेशन बद्दल. जर पाहिलं नसेल तर याच्या आधीचा एक्सेलरेशन बद्दलचा व्हिडिओ आहे, फिजिकल क्वांटिटीज बद्दलचा व्हिडिओ आहे, हा पहा. त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये ज्यावेळेला व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो त्यावेळेला तिथे एक नवीन फिजिकल क्वांटिटी प्रोड्यूस होते की ज्याला एक्सेलरेशन असं म्हटलं जातं. आणि असं एक्सेलरेशन ज्यावेळेला एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट होतं तेव्हा त्या एक्सेलरेशन साठी त्या एक्सेलरेशनला आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आणि अशा अर्थानं या पूर्ण प्रकरणामध्ये इथून पुढे आता असे वेगवेगळे शब्द येत राहतील त्याची ओळख आपल्याला झालेली अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच या धड्यामधील सर्व बाबींचा अभ्यास होण्यासाठी थोडासा उजळणीवजा भाग त्याची सुरुवात करतो. आणि तो म्हणजे कोणता, या सर्वांमध्ये उल्लेख केली गेलेली एक बाब तिची फिजिकल क्वांटिटी तुमच्या समोर मांडलेली आहे की जिचं नाव आहे फोर्स. याचा उल्लेख आणि याच्या याची ओळख आपल्याला पूर्ण अर्थानं होणं गरजेचं आहे. फोर्सची ओळख थोडीशी याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये झालेली आहे. इन डिटेल मध्ये आपण आता खऱ्या अर्थानं फोर्स म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये बल असं म्हणतो, हे फोर्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स असतात तरी किती, ते मोजायचं तरी कसं, त्याचे डेफिनेशन तरी कोणती आहे, त्याचे युनिट्स काय असतात, त्याच्यामध्ये इंटर रिलेशन काय असतं, त्याचे टाईप्स किती असतात. असा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लावला गेला तर त्या ऑब्जेक्टमध्ये नेमके कोणते कोणते चेंज होतात या सगळ्या बाबींची आपण आता ओळख करून घेऊया. क्रमानं आपण या सगळ्या बाबींची ओळख करून घेऊ आणि ज्यावेळेला आपल्या या सगळ्या बाबींची ओळख होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण या फोर्सपैकी या फोर्सच्या अनेक जे प्रकार आहेत त्या प्रकारांपैकी एक असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो ज्या ज्या ऑब्जेक्टमध्ये असतो जे जे ऑब्जेक्ट अशा प्रकारचा फोर्स क्रिएट करू शकतात अशा ऑब्जेक्ट बद्दल या फोर्स बद्दल त्याच्या ग्रॅव्हिटी बद्दल त्या सर्व ऑब्जेक्ट जगामध्ये असणाऱ्या सगळ्या ऑब्जेक्टच्या बद्दल असणारा ग्रॅव्हिटेशन नावाचा जो भाग आहे त्याचा अगदी इन डिटेल आपण या धड्यामध्ये अभ्यास करणार आहोत, या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर पाहूया विद्यार्थी मित्र थोडासा उजळणी वजा पाठ फोर्स म्हणजे काय. चला पाहूया फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आणि तिचा अर्थ तरी काय, त्याचे डेफिनेशन काय जाणून घेऊया. आपणासमोर या ब्लॅकबोर्डवर फोर्सची डेफिनेशन डिस्प्ले केलेली आहे, थोडीशी वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यासमोर सादर करतो. डेफिनेशन, द फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज द मोशन ऑफ अ बॉडी. द फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस ऑर टेंड्स टू चेंज द मोशन ऑफ अ बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये या बॉडीवर आपण फोर्स अप्लाय केला तर या बॉडीमध्ये काय काय फरक पडू शकतो याचं वर्णन करणारी ही डेफिनेशन तुम्हाला दिसतीये. ज्यावेळेला एखादी बॉडी आहे तिच्यावर आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेला असा फोर्स अप्लाय केल्यामुळं त्या बॉडीची पोझिशन किंवा तिचं मोशन अशा अर्थानं याच्या पाठीमागं आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी
हे दोन शब्द वापरलेले आहेत. स्पीड म्हणजे स्केलर आहे, वेलोसिटी ही वेक्टर आहे. दोन्हींना आपण एकत्रितपणे सध्या तरी मोशन असं म्हणू, गती असा शब्द आपण वापरूया. म्हणजे जसं आपण स्पीड साठी चाल, व्हेलॉसिटी साठी वेग असा शब्द वापरतो, याच धर्तीवर आपण मोशन साठी गती असा शब्द वापरू आणि ह्या दोन्हीला लागू होतो. थोड्या गतिमान असणाऱ्या मोशन मध्ये असणाऱ्या सगळ्या ऑब्जेक्ट्स आहेत, बॉडी आहे, त्याची आपण सध्या चर्चा करतो. मग आता एखादी बॉडी हिच जर मोशन चेंज करण्याचा नुसतं प्रयत्न जरी झाला किंवा खरोखर जर तुम्ही तिचं मोशन चेंज करू शकला तर हे करण्यासाठी आवश्यक असणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे याला दुसरं तिसरं काही नाही, आपण आजपासून काय म्हणणार आहोत, फोर्स असं म्हणणार आहोत. फोर्स म्हणजे काय, याची डेफिनेशन जर आपल्याला थोडीशी लक्षात आली असेल तर याच्या पुढचा अतिशय चांगला मुद्दा की तो तुम्हाला मी थोडासा फळ्यावर जर पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला डायग्रॅमच्या स्वरूपात मांडलेलं दिसेल. डायग्रॅम्स काय सांगतायत हे समजावून घ्या. एखादी बॉडी जर रेस्ट पोझिशन मध्ये असेल, म्हणजे मोशन हे दोन प्रकारचं असतं, एखादी बॉडी रेस्ट मध्ये असू शकते किंवा रेस्ट मध्ये नसू शकते. मग रेस्ट मध्ये नसणं याचा अर्थ की मोशन मध्ये असणं. मोशन हे कितीही प्रकारचं असू शकतं, युनिफॉर्म असू शकतं किंवा नॉन युनिफॉर्म असू शकतं. म्हणजे आपल्याकडे कंडिशन ह्या कळाल्या की बघा तुम्हाला, तर फर्स्ट कंडिशन म्हणजे बॉडी रेस्ट पोझिशन मध्ये आहे असं सांगितलंय आणि ज्यावेळेला तिच्यावर फोर्स अप्लाय केला जाईल त्यावेळेला ती मोशन मध्ये जाण्याचा जरी तिने प्रयत्न केला आणि खरोखर जरी गेली तरी असं होण्यासाठी जी फिजिकल क्वांटिटी कारणीभूत दिसतीये तिला फोर्स म्हणणार आहोत. हे झालं रेस्ट पोझिशन मध्ये असणाऱ्या बॉडीसाठी. जर ऑलरेडी एखादी बॉडी मोशन मध्ये अगोदरच असेल तर अशा बॉडीवर जर फोर्स अप्लाय झाला तर मात्र ती ऑलरेडी मोशन मध्ये असणारी बॉडी हिच्या मोशन मध्ये 100% चेंज होतो. हा चेंज होत असताना वेगवेगळा चेंज आपल्या समोर सादर केलाय, मग तो मॅग्नेट्यूड मध्ये असेल, म्हणजे फक्त मोजल्यानंतर संख्येमध्ये व्यक्त केलेला त्याला मॅग्नेट्यूड म्हणतो आपण, किती आहे तर हे सांगणं म्हणजे मॅग्नेट्यूड. डायरेक्शन मध्ये सुद्धा चेंज होऊ शकतो त्या बॉडीच्या, तरी आपण म्हणून त्याची वेलॉसिटी चेंज झाली, अनायसिक मोशन चेंज झालं. दोन्ही सुद्धा चेंज करू शकतो, म्हणजे मोशन चेंज करू शकतो आपण. किंवा विद्यार्थी मित्र अगदी ही बॉडी शेवट असंही सांगते की मोशन मध्ये असणारी बॉडी ही रेस्ट पोझिशनला सुद्धा आपण आणू शकतो. म्हणजे असा जरी बदल झाला, असा जरी चेंज झाला, तरी असा चेंज एखाद्या बॉडीमध्ये घडवणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे याला फोर्स म्हणायचं. विद्यार्थी मित्र फोर्स शिकायचं तरी कशाला आणि तळापासून शिकणं का गरजेचं आहे, तर आपल्या चॅप्टरचं नाव असेल ग्रॅव्हिटेशन की ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सातत्यानं उल्लेख येणार आहे आणि म्हणून त्या ग्रॅव्हिटेशन फोर्स मधला फोर्स म्हणजे नेमकं काय आहे तो मनापासून कळणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र याचे डेफिनेशन फक्त कळून समजून चालणार नाही, याच्या पुढे जाऊ आपण थोडस विचार करू की या फोर्सचा फॉर्म्युला आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिला तर हा फोर्सचा फॉर्म्युला नेमकं क्रिएट झाला तरी कसा, हा क्रिएट केला तरी कोणी, याचही आपल्याला ज्ञान असणं फार गरजेचं आहे. मग चला तर आपले विद्यार्थी मित्र फोर्सच्या बद्दल त्याचा फॉर्म्युला कसा क्रिएट झाला याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू. फोर्सचा फॉर्म्युला कसा क्रिएट झाला हे जर आपणापर्यंत माहिती व्हायचं असेल तर थोडस नववी मधला काही भाग, नाइन्थ स्टँडर्ड मधला सायन्स वन मधला काही पार्ट, आता नाइन्थ स्टँडर्डचं पुस्तक तुमचं एकत्रच आहे, त्याला सायन्स वन सायन्स टू असं काही फॉर्मेशन केलं नाही एसएससी बोर्डानं, त्याच्यामुळे सायन्सच्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला आपण फोर्स बद्दल सर आयझॅक न्यूटन यांनी व्यक्त केलेले मोशन बद्दलचे तीन लॉस, न्यूटन्स लॉस ऑफ मोशन सांगितले गेले, त्यातल्या सेकंड लॉची तुम्हाला थोडीशी ओळख उभी करून देतो की ज्याच्यावर आधारित फोर्स नावाच्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला हा डिपेंड आहे आणि सांगितलेला आहे. थोडस आठवा बरं, सेकंड लॉ ऑफ मोशन आठवते का बघा, आठवला अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्र सेकंड लॉ जो आहे तो मी पूर्ण स्टेटमेंट त्याचं मांडत नाही पण तो थोडासा त्याचा मतित अर्थ तुम्हाला सांगतो आणि नेमका आहे तरी काय. त्या लॉ मध्ये असं सांगितलं गेलं की एखाद्या बॉडीवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर असा फोर्स अप्लाय केल्यामुळे या बॉडीच्या कशामध्ये चेंज होतो, तर या बॉडीच्या मोमेंटम मध्ये, मोमेंटम या फिजिकल क्वांटिटीची आपण ओळख करून घेतलेली नाही खरं तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये,
थोडक्यात फक्त सांगतो, एखादी बॉडी फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये एक डस्टर आहे, अशा डस्टरवर जर मी फोर्स अप्लाय केला तर हा फोर्स अप्लाय केल्यामुळे या डस्टरला जर स्वतःचं काहीतरी मास असेल तर अशी बॉडी हा फोर्स अप्लाय केल्यामुळे थोडीशी मोशन मध्ये जाते आणि अशी मोशन मध्ये गेल्यानंतर ही बॉडी स्वतःकडे त्याच्याकडे एनर्जी प्राप्त होते, एनर्जी गेन करते, एनर्जी मिळवते आणि एनर्जी मिळवल्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्यालाही माहिती ज्यावेळेला आपण याच्यावर फोर्स अप्लाय करतोय त्यावेळेला आपल्या अंगातली मस्क्युलर एनर्जी आपण ट्रान्सफर करतोय. एनर्जीचा लॉ पण माहिती, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्याला माहिती आहे एनर्जीचा लॉ, एनर्जी नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ट्रान्सफर इट्स वन फॉर्म टू अनदर. याचाच अर्थ मस्क्युलर नावाची एनर्जी आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर या बॉडीला मिळते, या बॉडीमध्ये एनर्जी येते, ही बॉडी काही ना काहीतरी वर्तन घडवून आणते आणि त्याचा परिणाम जो असेल हा परिणाम जो आपण सांगतो तो ज्या फिजिकल क्वांटिटीमध्ये सांगितला जातो त्या फिजिकल क्वांटिटीला दुसरं दुसरं काही नाही, मोमेंटम असं आपण संबोधणार आहे. म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केल्यानंतर ही बॉडी काय परिणाम घडवून आणू शकते हा परिणाम आपल्याला मोजता येतो विद्यार्थी मित्र, आणि या इफेक्टला या परिणामाला मोमेंटम असं म्हणतात. आणि हा घडवून आणला जाणारा परिणाम हा इफेक्ट हा या बॉडीच्या दोन बाबींवर डिपेंड असतो, ही बॉडी स्वतःचं मास किती आहे, जसं मास इन्क्रीज होत जाईल तसं घडवून आणणारा इफेक्ट सुद्धा वाढत जातो आणि जशी याची व्हेलॉसिटी सुद्धा इन्क्रीज होईल तसा त्याचा आणखीन इफेक्ट वाढत जातो. कधी कधी गमतीनं आपण असं सांगतो, म्हणजे मी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना असं गमतीनं बोलतो की शाळा सुटल्यानंतर आपण ज्यावेळेला घरी जातो त्यावेळेला आपला मित्र रस्त्याच्या कडेने जर चालत चालला असतो आणि आपण सायकलीवर जर त्याच रूटनं घरी निघालो असतो तर गमतीनं कधी कधी सायकल चालवताना आपण आपला हात बाहेर काढतो आणि तो हात आपल्या मित्राला मानेवर कसा बसेल त्याचा फटका याचा प्रयत्न करतो. कधी कधी गमतीनं केलेले बघा, मग तो फटका त्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी बसतो. हा बसलेला फटका त्याचा जो इफेक्ट आहे विद्यार्थी मित्र तो कशामुळे आला, तर आपल्यामुळे आला. आपल्याला असणार मास, आपल्या हाताला असणार शरीराला असणार मास आणि आपल्या हाताची किंवा शरीराची असणारी व्हेलॉसिटी आणि याचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर झाला, आपल्या मित्रावर झाला. तो जो इफेक्ट झाला की तो मित्र थोडासा तिरका झाला किंवा जास्त जर इफेक्ट झाला असेल तर खाली पडला, हा इफेक्ट म्हणजेच थोडक्यात साध्या भाषेमध्ये तुम्हाला आपल्या सांगायचं झालं तर याला मोमेंटम म्हणतात. यांना कदाचित रस्त्याने जाणारा मुलगा जर खूप जाड असता आणि व्हेलॉसिटी तेवढीच असती तर 100% विद्यार्थी मित्र काय झालं असतं, तो इफेक्ट वाढला असतो. मास तेवढंच असतं मात्र व्हेलॉसिटी जर वाढवली असती तुम्ही तर होणारा इफेक्ट तर प्रचंड वाढतो. म्हणजे हे सांगण्याची गोष्ट तुम्हाला, हे हा जो इफेक्ट आहे हे लक्षात ठेवा, हे आपण व्यक्त करतो त्याला मोमेंटम म्हणून. असा या बॉडीमध्ये त्याच्या मोमेंटम मध्ये हा मोमेंटम दोन बाबींवर डिपेंड आहे, त्याचा फॉर्म्युला सुद्धा एम इंटू व्ही करतात, त्याला पी नावाला डिनोट करतात. आणि असा मास आणि व्हेलॉसिटीवर डिपेंड असणार मोमेंटम नावाची फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याच्यामध्ये या बॉडीच्या मोमेंटम मध्ये चेंज घडवून आणला जातो. हे सांगणारा सेकंड लॉ आहे. सेकंड लॉ मध्ये सांगितलंय एखाद्या बॉडीवर जर फोर्स अप्लाय झाला तर तो फोर्स अप्लाय झाल्यामुळे त्या बॉडीच्या मोमेंटम मध्ये चेंज होतो. म्हणजे असं गृहित धरून सुरुवातीला ही जी बॉडी आहे तिचं मोमेंटम आपण इनिशियल व्हेलॉसिटी यू समजू आणि नंतर हाच मोमेंटम आहे तो फायनल व्हेलॉसिटी व्ही समजू. म्हणजे ही इनिशियल मोमेंटम झाला, हा फायनल मोमेंटम झाला, याच्यामध्ये होणारा हा चेंज झाला आणि हा होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम किती होतो, तर हा मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम हा जेवढा जास्त तेवढा अप्लाय केलेला फोर्स सुद्धा जास्त असतो. किंवा एखाद्या बॉडीवर जेवढा फोर्स आपण जास्त 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 अप्लाय करू तेवढा 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 मोमेंटम मध्ये होणारा चेंज
विथ रिस्पेक्ट टू टाइम हा सुद्धा जास्त जास्त होत जातो. थोडक्यात काय तर फोर्स अप्लाय केलेला फोर्स हा त्या बॉडीमध्ये चेंज झालेला आहे. मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे एक बाब इन्क्रीज केली की तिच्यावर डिपेंड असणारी सेकंड दुसरी बाब सुद्धा इन्क्रीज होते. पहिली डिक्रीज केली दुसरी डिक्रीज होते. याला डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी म्हणतात. आणि ही सांगितली जाते हा लॉ ऑफ सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणून ओळखला जातो. याचं स्टेटमेंट सुद्धा असंच आहे विद्यार्थी मित्र. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी देन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. अशा टाइपचं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंटचा थोडासा अर्थ सांगण्यासाठी डायग्रामॅटिकली प्रयत्न केला. याचाच वापर केला जातो आणि याचा वापर करून आपण आता इथून पुढे त्याचा फॉर्म्युला आपण फोर्स क्रिएट करणार आहे. हा फोर्सचा फॉर्म्युला कसा क्रिएट होतो चला तर मग याच्यात आपण किमती भरून बघू. फोर्स आणि या डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी मध्ये किमती चेक करू आपण. फोर्सच्या ऐवजी एम एफ असं डिनोट करूया. नंतर चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम हवाय आपल्याला. मग फायनल मोमेंटम हा आहे, इनिशियल मोमेंटम हा आहे आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम हा आहे. म्हणजे चेंज इन मोमेंटम काढायचं असेल तर फायनल मोमेंटम मधून इनिशियल मोमेंटम वजा करा. एम इंटू व्ही मायनस एम इंटू यू करा. अपॉन विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणून छेदस्थानी डिनॉमिनेटरला टाइम ठेवा आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लक्षात येईल एम कॉमन घ्या, शिल्लक राहील व्ही मायनस यू आणि अपॉन टी. आणि याचाच अर्थ वेगळा काही नाही, सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती. व्हेलॉसिटी मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच ऍक्सिलरेशन असतो. आणि अशा अर्थानं आपण फोर्सचा प्रोपोर्शनॅलिटी मधला फॉर्म्युला तयार केला. जर प्रोपोर्शनॅलिटी घालवली तुम्ही आणि त्याच्याऐवजी जर कॉन्स्टंट आणला तर हा कॉन्स्टंट आणला जातो. इक्वॅलिटी तयार केली जाते. आपण या कॉन्स्टंट बद्दल प्रत्येक वेळेला वेगळी चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्र. आणि याची व्हॅल्यू जशी शोधल्यानंतर एक एवढी येत असेल ती येतेच. आणि मग हा फॉर्म्युला कन्वर्ट होतो force is equal to m into a. आणि अशा अर्थानं न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन याचा आधार घेऊन फोर्सचा फॉर्म्युला क्रिएट केला जातो. फोर्सचा फॉर्म्युला तयार केला जातो आणि तो आपण समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि हा फॉर्म्युला दुसरा तिसरा काही नसून f is equal to m into a, की ज्याला आपण फुल फॉर्म मध्ये फोर्स इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी मल्टीप्लाय बाय ऍक्सिलरेशन क्रिएटेड इन दॅट बॉडी असं आपण म्हणायला हरकत नाही. आता असा ग्रेट धरूया विद्यार्थी मित्र, न्यूटन सेकंड लॉच्या आधारे आपण फोर्सचा फॉर्म्युला डिफाइन केला. असेच प्रत्येक लॉस आपण या ग्रॅव्हिटेशनल या ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टर मध्ये अभ्यास करणार आहोत. प्रत्येक लॉस आपण अभ्यास करणार आहोत, त्याचा वापर करून घेणार आहोत आणि आपल्याला हा ग्रॅव्हिटेशन नावाचा धडा हा चॅप्टर समजावून घ्यायचा. मग आता अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण आला फोर्स या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला कसा क्रिएट झाला हे समजलं असेल. चला तर पटकन आता आपण याची युनिट्स काय असतील ही चेक करू. युनिट्स आपणालाही माहिती आहे की ही दोन पद्धतींमध्ये युनिट्स असतात. त्याच्यापैकी हे एमकेस युनिट आपणालाही माहिती आहे की जे न्यूटन म्हणून वापरलं जातं. आणि सीजीएस सिस्टीम मधलं युनिट आहे ते डाइन म्हणून ओळखलं जातं. याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये युनिट्सचं इंटर रिलेशनशिप चेक करताना आपण या दोघांचं एकमेकांशी नातं सुद्धा चेक केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 न्यूटन इज इक्वल टू 10 रेस टू 5 डाइन असं हे नातं आहे. हे चेक करा. हे आपल्यालाही लक्षात येईल. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत असणं फार गरजेचं आहे. हे आपल्या समोर साधन चला तर मग आता असं ग्रहित करूया फोर्सची डेफिनेशन किंवा फोर्सची थोडीशी आयडिया दिसेल की फोर्स म्हणजे नेमकं तरी काय आणि हा फोर्स काय काय करू शकतो या गोष्टी आपल्याला समजल्या असतील असं आपण गृहित धरूया. आणि आता याच्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया. जर फोर्स म्हणजे काय हे समजलं असेल, त्याचं फॉर्म्युला कसं क्रिएट झालं हे समजलं असेल, तर आता काय समजणं गरजेचं की असा जो फोर्स आहे या फोर्सचे इफेक्ट्स तरी काय असतील हे शिकणं आता गरजेचं. आता फोर्सचे इफेक्ट म्हणजे काय, एखाद्या बॉडीवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय काय चेंज होऊ शकतात. आपल्या चॅप्टरमध्ये सगळ्यात सुरुवातीलाच म्हणजे आपण जर आपलं पुस्तक ग्रॅव्हिटेशन चेक केलं असेल, हे पुस्तक ग्रॅव्हिटेशन नावाचं चेक केलं असेल, या ग्रॅव्हिटेशन मधला सगळ्यात पहिलाच मुद्दा किंवा पहिला क्वेश्चन
तुम्हाला विचारलंय व्हाट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. जर एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर काय काय इफेक्ट्स होऊ शकतात याची चर्चा अगोदर करा आणि मग धड्याला सुरुवात करा. चला विद्यार्थी मित्र करा बरं प्रयत्न. आणि सुचत आहे का बघा तुम्हाला की एखाद्या वॉर्ड बॉडीवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय काय होऊ शकतं. समजा ही एखादी बॉडी आहे याच्यावर जर फोर्स अप्लाय झाला तर काय काय बदल होऊ शकतात किंवा काय काय होऊ शकते याची आपल्याला चर्चा करायची. आता आपण बऱ्यापैकी चर्चा करत आणलेलीच आहे, तुम्हालाही माहिती आहे काय काय होऊ शकतं. बघा जर ती बॉडी रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर ती मोशन मध्ये जाऊ शकते. म्हणजे हा एक इफेक्ट होऊ शकतो की रेस्ट मध्ये असेल तर मोशन मध्ये जाऊ शकते. जर ती बॉडी मोशन मध्ये ऑलरेडी असेल तर तिचं मोशन चेंज होऊ शकतो आणि हे मोशन चेंज होताना मग त्याचं मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन किंवा दोन्ही हे चेंज होऊ शकत. कधी कधी असंही होऊ शकत या बॉडीवर आपण फोर्स अप्लाय केलाय परंतु हा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीवर काहीच परिणाम झाला नाही असंही घडण्याची शक्यता आहे. एखाद्या वेळेला गेल्या वर्षी आपण या फोर्सचे एक दोन तात्पुरते प्रकार शिकले होते की ज्याला बॅलन्स आणि इनबॅलन्स किंवा अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हणतात. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय तर एकच डायरेक्शनने लावलेला फोर्स असेल याला बॅलन्स्ड आणि एखाद्या बॉडीवर दोन्ही डायरेक्शननी लावलेला जे फोर्स असेल तो उलट सांगितलं विद्यार्थी मित्र एकाच डायरेक्शनने लावला गेलेला फोर्स असेल तर त्याला अनबॅलन्स्ड फोर्स म्हणतात आणि दोन्ही डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन न जर फोर्स एखाद्या बॉडीवर एक्झर्ट केला तर याला बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतात. म्हणजे आता आपण जी चर्चा केली ती सगळी अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केलेल्याची केली एकाच डायरेक्शन फोर्स अप्लाय केलेल्याची केली आणि बॅलन्स्ड पद्धतीने सुद्धा आपण एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करू शकतो. समजा ही बॉडी फुगा असेल कणकेचा गोळा असेल बरोबर ना अशा टाईपची असेल आणि त्याच्यावर जर आपण दोन्ही बाजून प्रेशर द्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या बॉडीच्या साईज मध्ये किंवा शेप मध्ये सुद्धा चेंज झाल्याचं दिसेल. याचा अर्थ आपण एखाद्या बॉडीवर बॅलन्स्ड टाईपचा फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीच्या कशा कशामध्ये चेंज होऊ शकतो तर त्याच्या साईज मध्ये चेंज होऊ शकतो शेप मध्ये सुद्धा चेंज होऊ शकतो. म्हणजे अशा अनेक बाबी तुम्हाला सांगता येतील. मी तर थोड्याच मांडल्या फक्त समोर तुम्हाला भरपूर बाबी सांगता येतील एवढ्याच तुमचे पुस्तक याच्यापेक्षा सुद्धा खूप आहे. जेवढा विचार कराल विद्यार्थी मित्र तेवढा थोडाच आहे. तुम्हाला परीक्षेला उजळणी वाजा सुद्धा रिव्हिजन वाजा प्रश्न येऊ शकतो व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स व्हेन इट इज अप्लाइड टू अ बॉडी. या दृष्टीने आपण समोर हा भाग मांडण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्र. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टरला खऱ्या अर्थानं तुमच्या पुस्तकात लिहिलेल्या शब्दाला आपण आज खऱ्या अर्थाने सुरुवात केली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून हा व्हिडिओ आपण याचं रिव्हिजन म्हणून पाहिला असं गृहीत धरूया. जर विद्यार्थी मित्र आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण वडील स्टेप बाय स्टेप ग्रॅव्हिटेशन नावाचं धडा पुढे सरपत येणार आहे. अजूनही विद्यार्थी मित्र याच्यानंतर थोडासा उजळणीवाजा भाग की जो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आताशे आपण या तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या फर्स्ट पेज वरचा फर्स्ट क्वेश्चन कॅन यू रिकॉल याच्यामधला रिव्हिजन टाइप मधला फक्त पहिल्या प्रश्नाची आता चर्चा केली याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आताशे आपण या ग्रॅव्हिटेशन नावाच्या धड्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. अजूनही दोन प्रश्नांची चर्चा आपल्याला राहिलेली आहे. या दोन प्रश्नांची चर्चा आपण घेणार आहोत. त्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण या सगळ्या बाबीची चर्चा करत ग्रॅव्हिटेशन नावाचं चॅप्टर आहे ते पुढे सरपत येणार आहोत. मी अशा अपेक्षा व्यक्त करतो की आतापर्यंतचा भाग आपल्याला खरंच समजला असेल. आता खरंच हा व्हिडिओ जर आपल्याला कळाला असेल त्या बाबी कळाल्या असतील समजल्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, हा चॅनल मला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ जसे जसे अपलोड केले जातील तशी नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतील आणि जेणेकरून तुम्ही त्या अनुषंगाने हे सगळे व्हिडिओ पाहा. धन्यवाद मित्रांनो.